नमस्कार, बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण क्रांतीवीर भगतसिंग यांच्यावरती 10 ओळी मराठी निबंध बघणार आहोत. तर चला मग सुरुवात करूयात. भगतसिंग हे आपल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अमूल्य असे नाव आहे. भगतसिंग हे आपल्या भारत देशाचे स्वातंत्र्यवीर तसेच वीर क्रांतिकारी होते. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबच्या लायलपूर जिल्ह्याच्या बंगा या गावामध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सरदार किशन सिंग आणि आईचे नाव विद्यावती होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातून व उच्च शिक्षण लाहोरमध्ये झाले. ते लहानपणापासूनच निडर प्रवृत्तीचे व कट्टर देशभक्त होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी युवा भारत संघटना याची स्थापना केली. सन 1929 मध्ये केंद्रीय असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकण्याच्या आरोपाखाली भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना इंग्रजांनी कैदेत घेतले आणि 23 मार्च 1930 या 3 वीर क्रांतिकारांना फाशी देण्यात आली. भगतसिंग हे शहीदे आजम म्हणूनही ओळखले जातात. त्यांचा इन्क्लाब जिंदाबाद हा नारा आजही तितकाच प्रिय आहे. भगतसिंग यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत खूप मोलाचे योगदान दिले आहे. म्हणूनच ते आपल्या सर्वांसाठी नेहमीच एक प्रेरणास्रोत आहेत. धन्यवाद. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.